जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जो टी वायचा थर्ड इयर बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नचा निकाल लागलेला आहे त्यातील काही विद्यार्थी हे रिझल्टमध्ये फेल आलेले आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या सर्व शंकांचं निरसन मी या व्हिडिओमध्ये करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चलात मग विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे त्या अगोदर सगळ्यात प्रथम जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी टी वाय बी कॉम किंवा टी वायच्या कोणत्याही वर्गातले विद्यार्थी असू द्या यांना जर का रिझल्ट फेल झालेला असेल तर यांना आता पुढे काय काय पर्याय आहे त्या पर्यायांबाबत आपण जाणून घेणार आहोत नंबर वन तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो काही पर्याय आहे तो म्हणजे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन या प्रोसेसला टाकणं ओके okay, जर का तुमचा निकाल फेल झालेला असेल तर तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय करू शकता बट फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की तुम्हाला इंटरनल प्रॅक्टिकल आणि युनिव्हर्सिटी एक्झाम यापैकी तुम्ही नेमकी कोणत्या ठिकाणी नापास झालेला आहे ते अगोदर तुम्हाला खात्री करायची आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे कॉलेजकडून रिझल्ट लेजर तुम्हाला डिमांड करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे रिझल्ट लेजर तुम्हाला डिमांड करायचं आहे आणि रिझल्ट लेजर आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला इंटरनलला किती मार्क्स आहे प्रॅक्टिकलला किती आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झामला किती मार्क्स आहे ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की इंटरनल तुम्हाला तीस मार्कासाठी असतं प्रॅक्टिकल तुम्हाला वीस मार्कासाठी असतं आणि युनिव्हर्सिटी एक्झाम तुम्हाला पन्नास किंवा सत्तर मार्कासाठी असते ज्या विषयाला प्रॅक्टिकल नाही त्या विषयाला इंटरनल तीस आणि युनिव्हर्सिटी एक्झाम सत्तर मार्कांची असते ज्या विषयाला प्रॅक्टिकल असते त्या विषयाला इंटरनल तीस प्रॅक्टिकल वीस आणि युनिव्हर्सिटी एक्झाम पन्नास अशा पद्धतीने तुम्हाला मार्कांचं बाय फर्गेशन केलेलं आहे आता बघा तुम्हाला इंटरनलला तीसपैकी किमान बारा मार्क पडले पाहिजेल तर प्रॅक्टिकलला तुम्हाला वीसपैकी किमान आठ मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पास असताल आणि युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये जर पन्नास मार्काचा प्रश्नपत्रिका असेल तर तुम्हाला किमान वीस मार्क अपेक्षित आहे तर सत्तर मार्काची प्रश्नपत्रिका असेल तर तुम्हाला किमान अठ्ठावीस मार्क अपेक्षित आहे जर अठ्ठावीसपेक्षा कमी मार्क्स पडले तर तुम्ही त्या विषयात काय असता नापास होतात आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला फोटो कॉपी आणि रिव्हल्युशनला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी फक्त युनिव्हर्सिटी एक्झामच्या पेपरमध्ये तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय करता येईल पण जर का तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झामला जर का अब्सेंट असेल तर तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय करता येणार नाही जर इंटरनल किंवा प्रॅक्टिकल यापैकी एखाद्या विषयात अब्सेंट असेल कमी मार्क्स असतील त्यावेळेस देखील तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय करता येणार नाही म्हणजे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला कधी अप्लाय करता येईल जर फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तरच तुम्हाला रिव्हॅल्युशनला अप्लाय करता येईल असं काही तुम्हाला कमी मार्क पडले म्हणून तुम्ही रिव्हॅल करता काही विद्यार्थी जे टॉपर असतात ते विद्यार्थी काय करतात सपोज एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षित होते की मला ऑडिट सारखा विषय सारखा विषय मला आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क्स पडणं अपेक्षित होतं बट जसं की सपोज ऑडिट अँड टॅक्सचा पेपर होता तर पन्नासपैकी त्या विद्यार्थ्याला चाळीसच मार्क पडले त्याला माहिती की मी पेपर तर पूर्णपणे लिहिलेला आहे आणि मला ॲटलिस्ट याच्यामध्ये पंचेचाळीस किंवा मला याच्यामध्ये पन्नास पैकी पन्नास सुद्धा मार्क्स पडणं अपेक्षित आहे तर त्यावेळेस तो विद्यार्थी सुद्धा काय करू शकतो फोटोकॉपीला अप्लाय करू शकतो ओके okay, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढे जर का तुमचा निकाल फेल झालेला असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा रिझल्ट लेजर चेक करा अजून तर अद्याप आलेलं नाही पण आल्यानंतर काय करा कॉलेजकडे डिमांड करा एक्झाम सेलला कॉन्टॅक्ट करा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून रिझल्ट लेजर घ्या ले आणि त्यामध्ये चेक करा आप की आपल्याला नेमकी कुठे मार्क्स कमी पडलेले आहे आणि जर युनिव्हर्सिटी एक्झामला तुम्हाला मार्क्स कमी पडलेले असतील म्हणजे काही ज्या विषयाचा पेपर सत्तर मार्कांचा आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला सपोज एखाद्या विद्यार्थ्याला चोवीस किंवा पंचवीस मार्क्स पडले आणि पास पासिंगला अठ्ठावीस मार्क्स आहे तर या विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशन टाकायला काही हरकत नाही पण त्याला पासिंगला अठ्ठावीस मार्क आहे त्याला जर का आठच मार्क पडले तर त्यांनी रिव्हॅल्युशनला टाकणं म्हणजे ते चुकीचं होणार आहे त्याला त्याचा उपयोग पण होणार नाही त्याचा टाईम पण वेस्ट होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला किती मार्क्स कमी जास्त पडले ते तुम्ही बघा आणि मग फोटोकॉपीला अप्लाय करायचं का ते एकदा काळजीपूर्वक बघा तर सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करावे लागते फोटोकॉपीला अप्लाय करावं लागतं फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर किमान वीस ते तीस दिवसामध्ये फोटोकॉपी तुमच्या लॉग इनला तुम्हाला भेटून जाते आणि फोटोकॉपी आल्यानंतर पुढील दहा दिवसात तुम्हाला रिव्हॅल्युशनला टाकावं लागतं आणि रिव्हल्युशनचा निकाल तुम्हाला दोन महिन्यामध्ये भेटत असतो हे आत्ता आत्तापर्यंतचा मी आलेला अंदाज किंवा आजलेला एक्सपिरियन्स बघता मी तुम्हाला सांगतो की फोटोकॉपी आणि रिव्होल्युशन या पूर्ण प्रोसेसला किमान दोन ते मॅक्झिमम तीन महिन्याचा कालावधी लागतो त्यामुळं ते तुम्हाला तेवढे पेशन्स ठेवणं ते गरजेचं आहे तरच तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करा अदरवाईज पुढच्या तीन महिन्यानंतर तुमची जी काही बॅकलॉक एक्झाम होणार आहे त्या बॅकलॉग एक्झामला तुम्ही सामोरं जा ओके सो या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मी ऑप्शन सांगितला की अप्लाय फॉर फोटोकॉपी अँड रिव्हॅल्युशन ओके आणि दुसरा जो काही ऑप्शन आहे तो म्हणजे की तुम्हाला बॅकलॉक एक्झामचा फॉर्म भरायचा आणि बॅकलॉक एक्झाम द्यायची ओके तर आता तुम्हाला सांगतो की पुढची जी काही परीक्षा होणार आहे ती कधी साधारणतः होणार आहे तर विद्यापीठाच्या टेंटेटिव शेड्यूलनुसार विद्यापीठाने आता काय केलेलं आहे अॅकॅडमिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीससाठी त्यांनी अॅकॅडमिक कॅलेंडर दिलेलं आहे की वीस सहा दोन हजार चोवीसपासून कॅलेंडर सुरू होईल आणि अकरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत पहिलं सेमिस्टर चालणार आहे आणि टेंटेटिव्ह परीक्षेची तारीख त्यांनी दिलेली आहे की एकवीस दहा दोन हजार चोवीसपासून पुढची जी काही ऑक्टोबर एक्झामिनेशन आहे ती स्टार्ट होणार आहे म्हणजे धरून चला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला तुमची बॅकलॉगची एक्झाम पुढची होणार आहे आता जर का विद्यापीठ नोव्हेंबर महिन्यामध्ये जर का परीक्षा घेणार आहे तर दोन महिनेपूर्वी म्हणजे अक्टोबरच्या अगोदर दोन महिने म्हणजे सप्टेंबर सप्टेंबरच्या अगोदर ऑगस्ट म्हणजे धरून चला की ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे परीक्षा फॉर्म सुटतील लवकर सुटले तर तशी आपण सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आणि यूट्यूब चॅनलला देतच असतो म्हणून तुम्ही तो बघत चला ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिने मध्ये जी काही एक्झाम होईल ती एक्झाम तुम्हाला द्यायची आहे म्हणजे जे विद्यार्थी आत्ता शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसला होते ते आत्ता फेल झालेले आहे त्यांना चोवीस पंचवीसमध्ये पुढच्या पी जीला प्रवेश घेता येणार नाही जर फोटोकॉपी आणि रिव्हल्युशनमध्ये ते जर का पासआउट झाले तरच त्यांना चोवीस पंचवीसमध्ये पुढच्या वर्गाला प्रवेश घेता येईल एम एम कॉम एम बी ए काय असेल तर त्या वर्गांना ते प्रवेश घेऊ शकतात बट जर का तुमचा रिझल्ट फेल असेल तर तुम्हाला पुढे ॲडमिशन घेता येत नाही तुम्हाला फोटो कॉपी आणि रिव्हॅल्युशनची माहिती तुम्हाला कुठे भेटेल यासाठी तुम्ही काय करा सगळ्यात अगोदर युनिपुने डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जा तिथे गेल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल या एक्झाम सेक्शनला क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये फोटो कॉपी किंवा स्कॅन कॉपी आणि रिव्हॅल्युशन ह्या टॅब दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टी दिसतील जसं आता इथे इंजिनिअरिंग फॅकल्टी दिसते इथे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर दिसतं आहे आणि इथे रिझल्ट डेट पण त्यांनी सांगितली की चौदा पाच दोन हजार चोवीसला निकाल लागला आता फोटो कॉपी एकोणतीस पाच दोन हजार चोवीसला चालू झाली आणि एन डेट दोन सहा दोन हजार चोवीसला होणार आहे तर इथे आणखीन बी कॉमची जी काही डेट आहे तर ती आलेली नाही आहे तर इथे तुम्हाला फॅकल्टी नेम कॉमर्स येईल इथे पॅटर्न नेम तुम्हाला बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न येईल रिझल्ट डेट एक जून दोन हजार चोवीस येईल स्टार्ट डेट म्हणजे तुम्ही फोटोकॉपीला कधीपासून अप्लाय करू शकता आणि कधी एंड डेट होणार आहे शक्यतो तरी जून महिन्याच्या पहिल्या सॉरी दुसऱ्या आठवड्यामध्ये फोटो कॉपीला स्टार्ट होईल स्टार्ट झाल्यानंतर त्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला निश्चित दिली जाणार आहे फोटोकॉपीच्या फीज वगैरे किती असतात यासाठी तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओ काय करा रेफर करा तिथे तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल फोटोकॉपीला अप्लाय करण्यासाठी इथे लॉग इन बटनावर क्लिक करा तिथे तुमच्या परीक्षा फॉर्मचा नेम पासवर्ड टाका अप्लाय फॉर फोटोकॉपीवर क्लिक करा तिथे तुम्हाला विषय दिसतील ज्या विषयावर तुम्हाला फोटो कॉपीला अप्लाय करायचा तो विषय सिलेक्ट करा त्यानंतर त्याची फी भरा फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर फोटोकॉपी तुम्हाला तिथेच तुम्हाला दहा दिवसानंतर वीस दिवसानंतर तुमच्या लॉग इनला तुम्हाला बघता येईल त्यानंतर ती फोटोकॉपी डाउनलोड करा फोटोकॉपी मीन्स तुमच्या शीटची स्कॅन कॉपी तुम्ही जे उत्तर लिहिले जे एक्झामिनर्सनी आणि मॉडरेटरनी चेक केले त्याची स्कॅन कॉपी तुम्हाला भेटेल कोणत्या प्रश्नाला किती मार्क दिले त्याची सर्व बाय फर्गेशन तुम्हाला तिथे बघायला भेटेल ती फोटो कॉपी तु, तुम तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचर्सला दाखवा त्यांच्याकडून खात्री करून घ्या आणि खात्री झाल्यानंतरच तुम्ही त्याला रिव्हॅल्युएशनला टाका रिव्हॅल्युएशनला टाकल्यानंतर तो पेपर एका तज्ज्ञ प्राध्यापकांकडून तो त्या विषय शिक्षकाकडून चेक केला जाईल तो चेक केल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल रिवॅल्युएशनचा निकाल हा तुम्हाला बघता येईल या सगळ्या प्रोसेसला किमान दोन तीन ते तीन महिने लागल तेवढे पेशंट जर का तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करू शकता अदरवाईज येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही काय करू शकता बॅकलॉगचा परीक्षा फॉर्म भरू शकता आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जाणून घ्या की जे विद्यार्थी ऑलरेडी टी वायला आहेत पण त्यांचा एस वायचा बॅकलॉग आहे आणि आता सुद्धा निकाल जर का बॅकलॉग दाखवत असतील तर या विद्यार्थ्यांनी थोडं पेशन्स ठेवा पंधरा एक दिवसामध्ये तुमचा एस वायचा निकाल देखील अपडेट होणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करा तो निकाल तुमचा देखील बघू शकता म्हणजे एखादा विद्यार्थी टी वायला आहे आणि टी वाय ऑल क्लिअर आहे पण एस वायचा अजूनही तुम्हाला बॅकलॉग दाखवत आहे तुम्हाला माहिती आहे की एस वायचे पेपर अजून तपासणी चालू आहे एस वायचा जो काही लास्ट पेपर होता तो तीस पाच दोन हजार चोवीसला संपलेला आहे आणि आज दोन जानून दोन हजार चोवीस आहे म्हणजे आत्ताशी पेपरहून शेवटचा पेपरहून चार दिवस झालेले आहे अजून एक पंधरा दिवसाचा कालावधी लागेल ज्याच्यामध्ये एस वायचा निकाल अपडेट होईल त्यावेळेस देखील तुमचा एस वायचा निकाल अपडेट होणार आहे त्यामुळं घाबरून जाण्याची काही शक्यता नाही एखाद्या असे केसमधले विद्यार्थी असतील म्हणजे टी वाय ऑल क्लिअर आहे बट एस वाय बॅकलॉक आहे आणि आत्ता पण बॅकलॉकच दाखवत आहे तर या विद्यार्थ्यांनी थोडंसं थांबून राहा तुमचा निकाल तुमचं रिझल्ट लेजर आल्यानंतर तुम्हाला निश्चित कळून येईल की नेमकी काय प्रॉब्लेम झालेला आहे पण त्याच्यामध्ये जर का फेल झालेले असेल तर तुम्ही रिव्हॅल्युशन प्रोसेसला जा आणि अदरवाईज बॅकलॉगचा परीक्षा फॉर्म भरा आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा देऊ शकता या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी परीक्षा पास आऊट होतील त्याच्यानंतरच त्यांना पुढच्या एक्झामला देता येतील पण जे विद्यार्थी आत्ता टी वायला फेल आहे त्या ऑक्टोबरमध्ये परीक्षा देणार असतील तर त्यांना पुढच्या जून जुलैमध्येच त्यांना प्रवेश पुढच्या वर्गांना घेता येईल आणि दुसरं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आऊट आहे त्यांनी त्यांचा निकाल कसा चेक करायचा त्या बाबतीत मी तुम्हाला बाकीची माहिती देणारच आहे तर आपल्या लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या व्हिडिओला देखील तुम्ही शेअर करू शकता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद